संकल्प दहीहंडी महोत्सवाचं यंदाचं 18वं वर्ष, यावर्षी दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी करायचं ठरवलं असून 10 थरांच्या करता 11 लाख रुपयांचं बक्षीस, सलामी करता लाखोंच्या बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. तसंच मुंबई आणि ठाणे तसंच महिलांसाठी 3 वेगवेगळ्या प्रकारात दहीहंड्या बांधण्यात आलेत, बक्षिसं ठेवण्यात आलेत. या सगळ्यांना रोख रकमेची बक्षिसं सन्मानचिन्ह देऊन गोविंदा पथकांना गौरवण्यात येईल असं आयोजक रवींद्र फाटक यांनी म्हटलंय. खरोखरच आमचं संकल्प प्रतिसंत हे 18वं वर्ष आहे आणि मला वाटतं 2 वर्ष सोडली तर आपण हा दहिकाला उचतो गोविंदा संकल्पाचं काम जोरात करत असतो. दरवर्षीप्रमाणे दहीहंडीच्या आदल्या दिवशी एक सेलिब्रिटी हंडी फोडली जाते, ती पण आता फोडे फोडायची सगळे सेलिब्रिटी इथे आलेच आहेत, त्या माध्यमातून फोडली जाईल आणि नंतर गोकुळाष्टमीचा सण साजरा केला जातो आणि त्याच्या माध्यमातून दरवर्षी करत असताना या वर्षी आम्ही मला वाटतं की सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचं सरकार या माध्यमातून जे आज गोविंदांना एक साक्षीकाराचा दर्जा दिला आहे त्यांच्या माध्यमातून यंदा मला वाटतं सर्वच गोविंदा खुशीत असल्यामुळे जास्तीत जास्त गोविंद यायचा प्रयत्न करतो.